महाराष्ट्र 2018 पर्यंत हगणदारी मुक्त होणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. शासनाच्या ग्रामविकास आणि स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता दिंडी काढण्यात येते, त्याची सुरुवात पुण्यात लोणीकर यांच्या हस्ते झाली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारनं 2019 पर्यंत महाराष्ट्र हगणदारी मुक्त करण्याचं टार्गेट दिलं आहे, मात्र महाराष्ट्र सरकार त्याआधीच म्हणजे 2018 पर्यंत राज्य हगणदारी मुक्त करणार आहे, त्या दिशेनं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणावर पंढरपूरच्या वारीमध्ये आलेला माणूस हमखास आजारी पडायचा. स्वच्छता विभागाच्या वतीनं, ग्रामविकास विभागाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं आम्ही दक्षता घेतली आणि महाराष्ट्रातला वारकरी पंढरपूरच्या दर्शनाला आल्यानंतर त्याला त्रास होऊ नये, तो आजारी पडू नये आणि म्हणून स्वच्छतेचं महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी निर्मल वारी, स्वच्छ वारी ही दिंडी सुरू झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.